पेण तालुक्यातील दुश्मी खारपाडा ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करून वडमालवाडी आदिवासीवाडीला जलजीवन मिशनमधून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबवण्यात यावी वडलमालवाडी आदिवासीवाडीचा रस्ता विनाविलंब बनवण्यात यावा या मागणीसाठी ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने गुरुवारी सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली वडमालवाडी येथील शेकडो आदिवासी बांधव पेण पंचायत समितीवर धडकले यावेळी संतप्त आदिवासी बांधव पंचायत समितीच्या आवारात शिरून कार्यालयात जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी अडवल्यानंतर पंचायत समितीच्या आवारातच मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले यावेळी पेण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ हे मोर्चेकऱ्यांना सामोरे जात रस्ता आणि पाण्यासाठी आदिवासी बांधवांना मोर्चा काढावा लागतो याबाबत खेद वाटत असल्याचे सांगितले यावेळी एकवीस मार्च पूर्वी मागण्या मान्य न झाल्यास सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणे इशारा सामाजिक कार्यकर्त्या मानसी पाटील यांनी दिला आहे यावेळी महाराष्ट्र स्टुडंट युनियनचे संस्थापक अध्यक्ष सिद्धार्थ इंगळे ॲडव्होकेट विकास शिंदे ॲडव्होकेट अक्षय गवळी स्मिता रसाळ सचिन पाटील गुरुदास वाघे सुनील वाघमारे अनिता संतोष वाघे नर्मदा तुळशीदास वाघे रंजना राघू वाघे पुष्पारामा वाघे चंद्रभागा काशीनाथ पवार आदींनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट